केशव तरे यांच्या उपोषणाने पाटबंधारे विभागाला जाग. कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दहिवली तर्फे वरेडी हद्दीत लब्धी गार्डन्स या खासगी गृह विकासकाकडून 2017 पासून उल्हास नदीतून अनधिकृतरित्या पाणी उपसा सुरू होता. ही बाब सामाजिक कार्यकर्ते तसेच उल्हास नदी बचाव नेरळ विभागचे प्रमुख केशव तरे यांनी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र पाटबंधारे विभाग झोपेचे सोंग घेऊन असणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे तरे यांनी उपोषणाचं हत्यार उपसताच पाटबंधारे कर्जत विभागाला जाग आली आहे. पाटबंधारे विभागाने प्राथमिक स्वरूपात कारवाई केली असून 40 लाख रुपयाचे दंड आकारले असल्याची प्राथमिक माहिती दिली. त्यामुळे हा न्यायिक लढ्याला मिळालेलं यश असून तूर्तास उपोषण स्थगित करत असून जर ही कारवाई 1 महिन्याच्या कालावधीत झाली नाही तर पुन्हा याच मार्गाने हा विषय लावून धरला जाईल असे तरे यांनी जाहीर केले. दुपारनंतर उपोषण स्थळी कर्जत पाटबंधारे विभागाचे उप अभियंता भरत गुंटूरकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन लेखी पत्र देत संबंधित विकास कामाला प्राथमिक स्वरूपात 40 लाख एवढा दंड आकारला असून सदर विषयी चौकशी सुरू असल्याचे सांगितले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा 1 महिन्यात कारवाई करण्यात येणार असल्याच्या आश्वासनानंतर तरे यांनी उपोषण मागे घेतले आहे.